एक ताजी बातमी येते मुंबईतून. शिवसेना विभाग प्रमुखांची मातोश्रीवर बैठक सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. शिवसेनेचे मुंबईतील सर्व विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत युती आणि जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शिवसेना विभाग प्रमुखांची मातोश्रीवर बैठक सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. शिवसेनेचे मुंबईतील सर्व विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे स्वतः विभाग प्रमुखांशी चर्चा करतायत. युती आणि जागा वाटपासंदर्भात ही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचा रिपोर्टर राहुल झोरीकडून. राहुल, शिवसेना विभाग प्रमुखांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ही बैठक सुरू आहे. नेमक्या या बैठकीतून काय चर्चा होण्याची शक्यता पुढे येते? रचना, काल ज्या पद्धतीनं निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, 21 फेब्रुवारीला मुंबईतल्या महानगरपालिका निवडणुका होत आहेत, या निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर भाजपची काल सकाळी भाजपची एक महत्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर भाजपने चर्चेची तयारी दर्शवली आहे, प्रस्तावाची तयारी दर्शवलेली आहे. अजेंडा जो आहे, जो पारदर्शी अजेंडाच्या भूमिकेवर आम्ही युतीच्या अत्यंतसाठी तयार आहोत असं भाजपने सुनावलंय. आता दुसरी महत्वाची बाजू येते ती शिवसेनेची. शिवसेना नेमकी या संदर्भात काय भूमिका घेणार यासाठी आज जी मातोश्रीवर बैठक होते ती अतिशय महत्वाची आहे. मुंबईतले महत्वाचे आमदार, याचबरोबर महापालिकेतले जे निर्णय प्रक्रियेत असणारे सगळे जे विभाग प्रमुख आहेत, त्या सगळ्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलेले आहे. काय नेमकी यामध्ये हे बाहेर येते हे पाहणं महत्वाचं आहे, कारण युती बरोबरच जागा वाटपाची देखील चर्चा होणं महत्वाचं आहे. युती तर करायची झालीच, तर भाजपला नेमकं किती जागा सोडायच्या? भाजपची ज्या ठिकाणी ताकद आहे, ज्या ठिकाणी भाजपने जास्त ताकद लावली आहे, त्या ठिकाणच्या जागा जर शिवसेनेच्या वाट्यात येणार असतील तर त्या संदर्भात काय करायचं, या सगळ्याबरोबर चर्चा होणार आहे. कारण भाजपनी युतीची तयारी दर्शवली आहे, चर्चेची तयारी दर्शवली आहे. याचबरोबर राम कदम यांनी ज्या पद्धतीनं काल सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं आमदारांची ताकद आहे, ज्या पद्धतीनं आमचे सगळ्यात जास्त आमदार आहेत, त्यानुसार आम्हाला जागा वाटप मिळावं, या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली बाजू मांडली आहे. आता बाजू आहे ती शिवसेनेची. त्यामुळे आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि विभाग प्रमुखांमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि भाजपला कशा पद्धतीनं युतीमध्ये सामील करून घ्यायचे आणि किती जागा सोडायच्या आहेत, या सगळ्या संदर्भात आता शिवसेनेकडून देखील चर्चेला वेग आला आहे. निश्चितपणे आता मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीतून नेमका काय निर्णय समोर येतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. या बातमीकडे तू असाच राहुल लक्ष ठेवून राहा. सध्या दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.